सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं घरगुती गॅस दरवाढ विरोधात व महागाई विरोधात पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा कविता म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील पूनम गेट येथे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाप्रसंगी सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीता रोटे, माजी महापौर नलिनी चंदेले, लता ढेरे, लता फुटाणे, प्रिया पवार, प्रिया दीक्षित, संगीता जोगदनकर, कांचन पवार, जयश्री गवळी आदी महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या. पूनम गेट येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्याने डोक्यावर लाकडं ठेवून आंदोलन केलं. यावेळी पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कविता म्हेत्रे यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करताना म्हणाले की केंद्रातलं जे मोदी सरकार आहे ते गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, ते मतद्रष्ट सरकार आहे. महागाईचा आगदम उसळलेला आहे, माणसांचं जगणं मुश्किल झालंय. गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाला तोंड देऊन अनेक उद्योगधंदे उद्ध्वस्त झालेले आहेत, खूप सारे जण बेरोजगार झाले. मोदी असं म्हटलं होतं की 15 लाख रुपये आम्ही खात्यावर टाकू, 2 कोटी युवकांना रोजगार देऊ. एक तर ह्या फेकू सरकारनं ह्यातलं काहीच केलं नाही आणि दुसऱ्या बाजूला महागाई वाढवत आहे सरकार. केंद्रातलं हे बीजेपी सरकार हे सुटाफुटातलं सरकार आहे, ते गरीबाचं सरकार नाही. गॅसचे दर एवढे वाढवले, 1000 पार केले. पेट्रोल डिझेल दर 100 पार केले. जीवनावश्यक वस्तूची महागाई केली. माणसांनी जगायचं कसं? मोदीजी तुम्ही फकीर आहात, पण ह्या देशातली गरीब जनता माणसं आम्ही फकीर नाही. आमच्या मुलाबाळांना आम्ही कुठं सोडायचं याच्यासाठीचे आंदोलन आहे. बीजेपी सरकार केंद्रात हे बसलेलं बीजेपी सरकार आहे, त्यांनी हा महागाईचा आवाज ऐकावा, हा जनतेचा आवाज ऐकावा, नाहीतर ही जनताच त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.